लाइव्ह शोध सत्य बातमीचा। नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेनेला आले घवघवीत यश। परभणी प्रतिनिधी बाळासाहेब घिके। बाळासाहेबांच्या शिवसेनेला आले घवघवीत यश। जिल्हाप्रमुख व्यंकटभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यातील तब्बल 26 गावांमध्ये सरपंच आणि सदस्य निवडून आले आहेत। तसेच साटला येथील ग्रामपंचायत ही बिनविरोध काढण्यात देखील यश आले आहे। याबरोबरच 7 अपक्ष देखील संपर्कात असल्याची माहिती जिल्हाप्रमुख व्यंकटभाऊ शिंदे यांनी दिली आहे। पात्रा, खेडुला, सय्यदमिया, पिंपलगाव, बाबुळगाव, मुदगल, मानोली, मटकराळा इत्यादी ठिकाणी सरपंच व सदस्य निवडून आले आहेत। सर्व विजयी उमेदवारांचा जिल्हाप्रमुख व्यंकटभाऊ शिंदे यांच्या हस्ते खंडोबा बाजार येथील संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला व पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या। जनतेने टाकलेल्या विश्वासावर आपण खरे उतरून जनतेच्या समस्या सोडवण्याचे कार्य करा असे मत यावेळी जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे दम्मदी प्रोडे यांनी व्यक्त केले। जिल्ह्यामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या माध्यमातून मी आणि आमचे पूर्णचे जिल्हाप्रमुख माधुरा कदम आम्ही दोघांनी मिळून जवळपास 47 गावांमध्ये आम्ही पॅनल आणि सरपंच उभे केले होते। त्यापैकी 26 ते 27 सरपंच आणि पॅनलसहित आज आमचे निवडून आलेले आहेत आणि जे अपक्ष निवडून आले होते तसे 6 ते 7 सरपंच आज आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि मला वाटतं खूप कमी दिवसामध्ये खूप मोठं याला आपल्याला यश म्हणता येईल आणि ही तर नेमकी सुरुवात आहे। यापुढे आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शिंदे साहेबांसोबत राहण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त लोकांसोबत राहण्याचा प्रयत्न करू। दुसरी जी शिवसेना आहे त्यांनी 16-18 जे आकडे दिलेत त्या पेपरला नावाशीत आले त्यापैकी सर आज आमचे बाबुळगावचे सरपंच असतील, पारव्याचे असतील, आमच्या मटकराळा असेल त्यांनी बऱ्याच असे नावं दिलेत की जे सरपंच बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून त्यांच्या नावानिशी पुरस्कृत म्हणून निवडणुकीला उभे होते आणि निवडूनही आले आणि निवडून आल्यावर त्यांचं नावं त्यांना न विचारता त्यांना विश्वासात न घेता पेपरला देणं म्हणजे मला वाटतं एक नंबरचं चुकीचं काम त्यांनी आज केलेलं आहे आणि एकदम खालच्या दर्जाचं राजकारण आपल्याला याला म्हणता येईल। परभणी जिल्ह्यासाठी खूप लज्जास्पद काम काल झालेलं आहे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।